मागील आठवडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं हातचं सोयाबीन आणि कापूस वाया गेलाय. आज दुपारनंतर पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पुणेकरांची भलतीच तारांबळ उडाली आहे. हंगाम आटोपला तरीही पाऊस काढता पाय घेत नाहीये. आज दुपारी 3 नंतर पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्याच्या विविध भागात तब्बल 1.5 तास चाललेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. पुणे जिल्ह्याला 2 दिवस येल्लो अलर्ट देण्यात आलाय. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवलाय.